आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आओ बोला पटकन, काय लिहिलंय? आओ भाऊजी बोला ना काहीतरी. जीजू काय? अरे तुम्ही सगळे इथे काय करताय? तुमची इच्छा वाचतोय. नाही नाही असं वाचू नका रे, असं वाचायचं नसतं. वाचली आई, ही अशी इच्छा आहे तुझी? आई तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. सासूबाई अहो काय यावेत ही अशी इच्छा? आई तुमच्या मनात हे असं असेल असं वाटलं नव्हतं. ही इच्छा आहे तुझी? वर तिकडे बाबांना काय वाटलं असेल याचा तरी विचार करायचा ग तू. ते तिकडे म्हणत असतील की माझ्या आशाने फार निराशा केली माझी. आई म्हणून तुझ्याबद्दल एक प्रतिमा होती आमच्या मनामध्ये. प्रतिमेला फार तडा दिलास तू आज. चल गा मुक्ता, हिमाच बघ तुला तरी पटतंय का. अरे देवा, ही इच्छा आहे तुमची? देवा, त्र्यंबकेश्वरा, अजिंक्य आणि वृंदाचं लग्न लवकरात लवकर होऊ दे. पिऊन घ्या आधी, थंड होईल तो. मला ना विश्वासच बसत नाहीये. सासूबाईंची इच्छा ते यावयात ही अशी वाटलं नव्हतं ग. हो तेच ना, बरं झालं आपल्याला आव्हाने चिठ्ठी विषयी सांगितलं. मग काय, आपण चिठ्ठी वाचली म्हणून आपल्याला समजलं तरी. पण काय गो अविताई, आईंनी असा विचार करावा? मला तर असं विचार पण करवत नाही. तेच तर, एकीकडे देवदेव करायचं आणि त्याच देवाकडे ही अशी इच्छा पूर्ण करायला सांगायचं. त्या देवाने इच्छा ऐकली असेल ना तर त्याने सुद्धा कान बंद करून घेतले असतील. तेच ना, आणि या वयात अशा वागण्याला काय अर्थ आहे? आपण आईंना काय समजत होतो आणि तो काय आहे? दुसरं कोणी असतं ना तर त्यांनी काय कशी इच्छा मागितली असती की बाबा माझ्या नातवाचं छान होऊ दे, भलं होऊ दे. पण त्यांनीही अशी इच्छा मागावी.
तेच ना, मी काय म्हणते सासूबाई, तुम्ही कधी आलात? हे काय आम्ही कामच करत होतो, म्हणजे कामालाच लागलो होतो. तर तुम्ही सांगा काय नाश्ता बनवायचा आहे? कशाला बाई, कशाला विषय वळवत आहे आता? अच्छा, म्हणजे तुम्ही ऐकलं का सगळं? सगळं ऐकलं. एखाद्याची अशी जगावेगळी इच्छा असते, त्यात काय एवढं? हो असते ना, पण या वयात अशी इच्छा? चुकलंच बाई. काय झालं, काय करताय? काही नाही सांगायचंय, अजिबात काही सांगायचं नाहीये. आई, त्यात काय झालं? तुम्ही एखादी इच्छा मनात धरली मग आम्ही सांगितले तर काय हरकत आहे? मी सांगते ना काही सांगायचं नाही म्हणून. तुमची कामं करा तुम्ही. चला करा कामं. नाही, इथली कामं नाही, इथली कामं नाही, बाहेरची कामं. जायचं असेल ना तुम्हाला, जायचं असेल ना दोघी ना, चला निघा. मी नाश्त्याचं बघते, जा. ठीक आहे, चल करा. जा जा बाई, आता बघते मी. हा नाही नाही नाही, काय सांगायचं नाहीये मला. तब्येतीच नाही नाही, मुक्ता म्हणत होती की तुम्ही काहीतरी इच्छा धरली होती, ती मला सांगायची नाहीये. इच्छा नाही, इग्नोर म्हणाली ती. हा, इग्नोर म्हणजे करते ना मी तब्येतीकडे. इग्नोर, दुर्लक्ष करते ना त्याच, इग्नोर. इग्नोर म्हणतात त्याला, इग्नोर. हा, दुर्लक्ष म्हणतात त्याला. तर ते मी म्हटलं तिला सांगायचं नाही अजिबात, मी असं काही दुर्लक्ष वगैरे करत नाही, घेते मी काळजी बाई. नाही तर तुला सांगितलं ना, तू काय करशील बाई वृंदा? मग तुझं सगळं लक्ष माझ्याकडे लागेल, माझं पथ्य पाणी बघशील, या जातील दोघी देगूर कामावरती मग. आणि मग तुझ्या मागे उगीच तसं नको ना, म्हणून म्हटलं तिला सांगायचं नाही अजिबात. एक मिनिट, काय काय चुकलं त्यांचं? या वयामध्ये तुम्ही तब्येतीची हेसण करणार का? हा सांगा मला. नाही ना, माझं चुकलंय सगळं. मग तसं काय, मला बुद्धी झाली, तसं चुकलं माझं. संयम संयम नाही तेवढा बेबी. आता संयम कशाला? गोड काढायला. तब्येतीच आहे ना हे, आत्ता सांगते मी ते. मग गोड खाणं जरा कमी करायला हवं करे मी, खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळायला पाहिजे. सगळं संयम नाही राहिला म्हणून सगळा प्रश्न निर्माण झालाय. बर जाऊ द्या, दू नको टेन्शन घेऊ, सबीला चहा द्यायचा ना बाई. तुम्ही आजच येऊन त्या फीस दिलं तर बरं होईल. ठीक आहे, येते मी ऑफिसला. हा गेली ना ती, त्याच आवाज कशाला बोलतीय? सॉरी, ते कॅरेक्टर मध्ये घुसले होते ग. वा, कॅरेक्टर म्हणे हौस तर बघा, गप्प साधा दोघी. नाही 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 साहेब, हे बघा, आम्ही अशी डिरेक्ट ऑर्डर घेत नाही कोणाकडनं. आमची आमची माणसं ठरलेली आहेत, त्यांनाच ऑर्डर देतो आम्ही फक्त. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुमचे फळांचे जे काही सॅम्पल्स असतील ना ते घेऊन दुकानावर येऊन मला भेटा, मी क्वालिटी चेक करतो आणि मग बघू ऑर्डर चा आपण कधी. हा हा, स्वीट सिप्स पण तिथेच तिथेच बोलून घेऊ आपण. तुम्ही या. नाही साहेब, तुम्हाला नाही, तुम्ही या ना, तुम्ही दुकानावर या, आपण तिथे भेटून बोलूया. हा बाप, कशाला त्या कावळ्याला हाकलतोस? त्रास देतोय. अरे 9 दिवसाने मी सुद्धा अशी फांदीवर बसेन बाई कावळा म्हणून. उगाच काही बोलू नकोस तू, असं काही होत नाही. काही होत नाही, असंच होतं आणि असंच असतं बाई. आणि तेव्हा मी माईनी काळजीनी काव काव करत तुझ्याशी बोलायला येईन आणि तू करा हाड हाड कर तू.
काय बोलतेस आई तू? इथे मी लोकांना कॉल करून करून तुला धर्मेंद्रशी कसं भेटवता येईल याचे प्रयत्न करतोय, तू या अशा गोष्टी करतेस? तू जा ना, तू जा कुठ, जा छान मेकअप कर, फेशियल कर, हिमामालिनी सारखे असे गोल्डन कलरचे हेअर कर, सुंदर हो, काय वळा व्हायच्या गोष्टी करते? नाही भाई, ए आकाश, मला धर्मेंद्र भेटला नाही तरी चालेल, कळलं का? पण वृंदाचं लग्न व्हावं म्हणून जीव तुटतोय माझा, त्यांचं लग्न झालं नाही ना बाई, माझा अतृप्त आत्मा कावळा बनून इथे येतो की नाही बघू। एकंदर तुझा स्वभाव बघता तू कावळा होशील असं मला वाटत नाही। आता सर नसतं रे, 10 दिवसात कावळाच होतो। होत असतील, पण तू आहे ना फार फार तर मांजर होशील, मांजर। मेल्या आडवी जाणारी मांजर म्हणतोस? त्या अर्थाने नाही म्हंटल ग, मांजर म्हणजे छानशी मांजर, गोंडस, सॉफ्ट सॉफ्ट, ग्रेसफुल। तू कशी पटापटा उत्तर देतेस, तुझी जीभ कशी पटापटा 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 उत्तर देते काही विचारल्यावरती, तशी क्विक रिस्पॉन्स करणारी तशी वाली मांजर। आई ना मी तुझी मांजर म्हणतोस, मला मांजर म्हणतोस। हॅलो सर, मिसेस वृंदा खोलप आलेत भेटायला। काय पाठवा त्यांना। या तुम्ही इथे? हो का, म्हणजे मी इथे आलेलं आवडलं नाहीये का? नाही नाही बसा। नाही नाही मी इथेच ठीक आहे, बसा, मी चहा कॉफी काहीतरी सांगतो। नाही मी तुमची फीस द्यायला आले। फीस? तुम्ही इथे फीस द्यायला आलात? हो, तुमच्याच ऑफिस मधून फोन आला होता म्हणून मी पैसे घेऊन आले। हो पण मी का घेईन तुमच्याकडनं फीस? का, इतरांकडून घेताच ना। असो, तुमच्याच ऑफिस मधून फोन आला म्हणून मी पैसे घेऊन आले। वृंदा, मी नाही मागितलेत पैसे, किंवा मी कुणाला त्या संदर्भात फोन करायला पण नाही लागला। एक मिनिट, मेघा आत्या। या कमिंग। मी वृंदा गोलप यांना फोन केला होता, हीच मागितली तुम्ही यांच्याकडे? नाही सर, मी नव्हता केला फोन। तुम्ही फोन नाही केला तर मग आपल्या ऑफिस मधून कोणी फोन केला त्यांना? आय डोंट नो सर, मे बी काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असेल। काय उत्तर देताय तुम्ही? सॉरी सर, म्हणजे माझं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असेल असं म्हणायचं होतं। मंथेंड असल्यामुळे बऱ्याच जणांना आपल्या अकाउंट डिपार्टमेंट मधून फोन जातो, मे बी तिथेच काहीतरी घोळ झाला असेल। मे बी माझ्या समोर तुम्ही मे बी चे पाडे वाचताय? काय हलगर्जीपणा आहे आम्ही का? सॉरी सर, मी लगेच चेक करते आणि तुम्हाला कळवते। कळवा मला। येस सर। आय एम रिअली सॉरी, म्हणजे पाहिलं ना तुम्ही, नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल। त्याच्या एकंदर कुटुंबातच कोणी काय फार तसं शिकलेलं नव्हतं, त्यामुळे याचा अभ्यास घेणं तसं कठीण व्हायचं त्यांना।
पण हा मुलगा शाळेत जास्तीचे तास थांबून सगळ्या शिक्षकांना सरांना विचारून विचारून अभ्यास पूर्ण करायचा आणि दिलेलं प्रत्येक काम अगदी प्रामाणिकपणे पूर्ण. मार्क उत्तम, वर्तणूक उत्तम. नाही तसा गुणी आहे मुलगा. बाबा काय ग काय ग एक सांगू तुम्हाला. हा बोल बोल बोल. मला स्पष्ट सांगून टाका तुम्ही कि तुम्हाला माझं ओझं झालंय. पण हे असं मी घरातून जावं म्हणून अशी स्थळ नका दाखवू मला. दादा काय बोलतेस तू, तुझं तुझं ओझं होईल मला. तसं नसतं तर आज कोणतीही कल्पना न देता हा असा बघण्याचा कार्यक्रम ठेवला असता तुम्ही. त्यापेक्षा तुम्ही मला सरळ सरळ सांगा की वृंदा घर सोडून जा. मी आनंदाने घर सोडून जाईल. वृंदा तू तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस ग. वृंदा ऐक ना, ए वृंदा, अग मास्तर आता काय कराल? बाबांना किती वाईट वाटलं असेल ना. माझ्यासारख्या माणसाचं कधी ओझं नाही वाटलं त्यांना. आणि आज वृंदा बोलली की माझं ओझं वाटत असेल तर स्पष्ट सांगा. वाईट तर वाटणारच रे कुठल्याही बापाला. बाबांनी जे काही केलं ना ते सगळं वृंदाच्या काळजीपोटी केलं. हो कळतंय मला, पण ताईलाही वाईट वाटलंच असेल ना. यात ना चूक ताईची आहे ना बाबांची. आणि जेव्हा चूक कोणाचीही नसते ना तेव्हा हा असा न सुटणारा तिढा निर्माण होतो. होईल सगळं नीट. आपण देवावर विश्वास ठेवायला हवा. काळजी नको करू. मी आलो. हॅलो. हॅलो, शमिका बोलते. शमिका, एवढ्या रात्री का फोन केलास? तब्येत बरी आहे ना तुझी? तब्येत फर्स्ट क्लास. माझी तर तब्येत सुपर 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 आहे. अच्छा. हो, आणि डॅडा पण खूप खुश आहे. खूप दिवसांनी आज तो गाणी ऐकत बसलाय. हो वा. हो डॅडा खुश असला ना तो गाणी ऐकत बसतो डिमलाइट मध्ये कॉफी घेतो. मम्मा गेल्यानंतर तो पहिल्यांदा असं गाणी ऐकत बसलाय म्हणजे तो नक्कीच खुश आहे. बर ओवी आंटी, मला एक सांग, डॅडा आज वृंदा आंटीला भेटला होता का? हो भेटला होता. खरच? हो. आणि आमची वृंदाताई पण तुझ्या डॅडाला भेटल्यापासून खुश होती. वाव. बर चल झोप आता. हा बाय बाय, गुड नाईट. Oh.
रोज मला विसरून मी गुण गुण तो नाव तुझे आज इथे तू नजरी तरी भवती भास तुझे तुझा आठवांचा शहारा जरा येऊनी ह्या मनाला सावरे 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 सभोवताली रे तुझा खुणा थँक्यू. पी न घेतल्याबद्दल आपल्याला पुन्हा एकदा भेटायला निमित्त मिळालं. नाही ते ठीक आहे, पण नुसतं फीसच निमित्त काढूनच भेटलं पाहिजे असं काही नाही. भेटावंस वाटतंय हे कारण सुद्धा पुरेस आहे, नाही का? असेल तर ताई माझं एक काम आहे, बाहेर जाऊन येतो थोडस. बरोबर. नाही नाही झालं का तुमचं? चला म्हणून झालं. जा बाई आता, आता नाही येणार मी, 9 दिवसांनी आम्हाला घ्यायला. माझं शेड्यूल तुम्ही ठरवू नका, तुम्हाला मी आत्ताच न्यायला आलोय.
भाई चला या इकडे बसा. तुमच्या डोक्यावरती हात ठेवतो की तुम्ही लगेच नरकात प्रगट व्हाल. इथं फक्त बॉडी राहील तुमची. चला चला या या बसा बसा लवकर बसा. डोक्यावरती हात ठेवतो. नाही नाही डोक्यावर हात ठेवतो. नाही नाही 9 दिवसांनी ठरलंय ना मग 9 दिवसांनी यायचं बाई. नाही 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 मला नाही यायचं. नाही नाही मी आता येणारच नाही बाई. आशाला जा बाई. आशाला जा बाई. अहो असं काय करता. कालच तर तुम्ही म्हणालात ना मला आत्ताच ने. आणि तुमची इच्छा असल्यावर आम्ही ताबडतोब पूर्ण करणार. बालिके बालिकेला नकार नेऊ यम दादा. नकार नेऊ या बालिकेला ओ यम देवा. मग माझं तोंड बाई तरी कशाला असं काहीतरी बोलून बसते. स्वभाव माझा कधी जाणार काय माहिती बाई. पुढच्या जन्मात चला. नाही 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 मला नका नाही. आत्ता मी येणारच नाही बाई. मी नाही येणार. मी आधीच सांगते आता नाही येणार बाई. त्र्यंबकेश्वर वाचव बाबा मला. नाही जायचंय मला आता वाचव. काय चाललंय तुमचं काय एकट्याच काय बडबडताय तुम्ही. कोण आहे तिकडे. कुठे गेला. गेला कुठे भाई. गेला तो. कोण कुठे गेला. नाही कोणी नाही. तुम्ही बाहेर गेला होतात ना. लगेच आलात मग. नाही माझं ज्याच्याकडे काम होत ना त्याने फोन करून सांगितलं मला आज नका येऊ उद्या या. मग आलो परत. बर बर ठीक आहे. आलास आलास परत ना. होतास इथेच होतास बाई. बघितलं आला आला परत आला तो. मी म्हंटल ना तुम्हाला तो आलाय. ओ कोण कोण आला काय. ते बघा कोण आलं. कोणीच नाहीये. तब्येत ठीक आहे ना तुमची. हा बरी आहे बरी. पाणी आणते. मी म्हटलं ना तुम्हाला तो तो आलाय. हो तो आलाय तेच तर सांगते मी. बघा कोण आहे. कोण आहे तिकडे. कुणीच नाहीये. तुमची खरंच तब्येत बरी नाहीये. काय. अहो काय सांगू तुम्हाला मास्तर. आता मला यम दिसतो. यम यम असं काही नसतो. तुम्हाला भास होत आहे. भास काय उगाच जे असले भलते असेल ते विचार करू नका या वयामध्ये. नाही नाही भास नाही. माझ्या स्वप्नात यम आला होता. पहाटे पहाटे पहाटेची स्वप्न खरी होतात का. नाही सांगा बरं. कोणी सांगितलं तुम्हाला. कोणी सांगितलं पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणू. असं काही नसतं पहाटेची स्वप्न खरी होतात वगैरे. आराम करा थोडा आराम करा. हा बरं वाटेल. पाणी प्या पाणी प्या बरं वाटेल. नाही मी का. ओ सोबत मला थांबावं लागलं म्हणून मग मी माणसाकडे पाठवला. अच्छा. अहो पण मग
डबा त्यांच्याकडून पाठवायचा होता तर चिठ्ठी कशाला पाठवली डब्यात? त्याच काय ना, माझी आई मला नेहमी सांगायची, कोणी आपल्याला असा डबा पाठवला ना की तो डबा रिकामा परत पाठवायचा नसतो, म्हणून मग मी त्याच्यात मैत्री पाठवली. काय काही तुमच मैत्री पाठवली म्हणे का आवडली नाही का? म्हणजे आवडली नसेल तर नाही आवडली. नाही आवडली? अहो आवडली म्हंटल मी, पण पण हा म्हणजे तो डबा जर कोणाच्या हाती लागला असता, ती चिठ्ठी कोणी वाचली असती तर काय झालं असतं याची काळजी वाटते का तुम्हाला? नाही मी समजू शकतो. हो म्हणजे तोच विचार डोक्यात येत होता. हे बघणं चांगलं असलं तरी चार चौघात याची मस्करी होऊ शकते ना, म्हणून म्हणजे वृंदा आपली मैत्री चार जण जज करतील याची भीती वाटत असेल तुम्हाला तर मग आपण नको करूया मैत्री. अहो नाही खरंच सांगतोय, मैत्री नको करूया आणि यापुढे भेटायलाही नको. वृंदा तुम्ही वेळ घ्या आणि तुमचं जे काही उत्तर असेल ना ते लगेच नाही किंवा नंतर फोन करून पण नाही, विचार करून उद्या डब्यात पाठवा. बाय. एकटीच हो ना, एकदम ना अशी चोरी पकडल्या गेल्यासारखी दचकली माहितीये. तेच ना, आणि बरं आम्ही तिला विचारलं काय ग का हसतेस, तर आम्हाला म्हणाली काही नाही असं असते, आपलं अजिंक्य सरांनी डबा स्वच्छ धुवून परत दिला ना म्हणून. हे काय कारण आहे? हा तेच ना, तिला काय धड सांगावं काय बोलावं काही कळतच नव्हतं. मला तर वाटतं तिनं अजिंक्य सरांच्या प्रेमात पडली, कारण का अजिंक्य सरांनी जेव्हा तो डबा दिलाय ना परत तेव्हापासून ती आमच्यापासून काहीतरी लपवते, नक्कीच त्या डब्यात काहीतरी असणार. कसं शक्य आहे मुक्ता? डबा धुवून दिलाय ना, मग त्या डब्यामध्ये कसं काय काय असेल? असं तर नाही ना की स्वतःचा चेहरा डब्यात दिसेल, इतका चकचकीत करून दिला असेल डबा. झालं का सुरू परत? हा मुक्ताचं बरोबर आहे, उगाच भांडत नाही तुझ्याशी. येस येस काय येस, भांडकुदळ म्हणाला तुला. असू येत झालं तुमचं स्वरूप. मूळ मुद्दा काय त्यावर लक्ष द्यायला हवं ना. हा त्या डब्यात असं काय होत म्हणून वृंदाताई हसली ते बघायला हवं ना आपल्याला. असं काय असणार त्या डब्यात? ही चिठ्ठी तर नसेल ना, म्हणजे मूवीज मध्ये दाखवतात ना डब्यातून चिठ्ठी वगैरे देणं तसं काही. हे करेक्ट आहे, असू शकत. दादा सॉलिड जमलं अजिंक्य सरांना भारी एकदम. काय हो वृंदाताईंनी अजिंक्य सरांसाठी जी चिठ्ठी लिहिली आहे ती चिठ्ठी ज्या डब्यात दिली आहे तो डब्बा घेऊन बाबा गेले. अरे मग आता आता काय, एकार्थी चांगलंच झालंय, म्हणजे अजिंक्य सरांनी तो डब्बा उघडला त्यात चिठ्ठी सापडली आणि ती वाचली तर बरच आहे ना, बाबांना सगळं कळेल, त्यांना कळेल की त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. चांगलंच आहे, बरं होईल. आभा अगं बाबांना कळायलाच हवंय, पण ते हे अशा पद्धतीने कळलं ना तर प्रॉब्लेम होईल. बरं ठीक आहे मी फोन ठेवते, बघू आपण काय ते. बर काय झालं? ज्या डब्यात वृंदा त्यांनी चिठ्ठी ठेवली आहे ना तो डबा अजिंक्य सरांसाठी बाबा घेऊन गेलेत.
बाबांना कळलं ना या चिठ्ठी बद्दल तर प्रॉब्लेम होईल. खर तर ना वृंदाताईने स्वतःहून बाबांना हे सगळं सांगायला हवं आता. पण तिने स्वतःहून काकांना सांगायला आधी तिचं काहीतरी कन्फर्म झालं पाहिजे ना. तिचंच काही ठरलेलं नाहीये आणि या सगळ्यांमध्ये जर काकांना कळलं तर काय होईल याचा विचार केलायस का तू? काय बाबांना वाईट वाटेल. आधीच एक तर त्यांचा विरोध आहे या सगळ्याला. वहिनी दादा म्हणजे मी एक गोष्ट सांगू का? काकांचं जे काही मत आहे या गोष्टीला घेऊन ते खरं तर मला योग्य वाटतंय. म्हणजे बघा ना की या परिस्थितीत जर का ते दोघ जण एकत्र आले तर ते स्वतःसाठी नाही, ते गरजेपोटी एकत्र येतील. कारण ते स्वतःचा विचार करतच नाहीयेत, ते आपल्या मुलांसाठी एकत्र येण्याचा विचार करतात आणि मुळात विचार करतायत की नाही हेच कन्फर्म नाहीये. आणि असं असताना ते एकत्र येणं म्हणजे खरंच चुकीचं ठरेल. आणि काकांची जी काळजी आहे वृंदाताई बद्दल ना ती खरी ठरेल. मला तर टेन्शनच आलंय आता पुढे काय कसं होणार आहे. आपण उगाचच एवढा विचार करतोय. घडतंय सगळं तिकडे, इथे काळजी करून काय होणार. मला असं वाटतंय की काही वेळ वाकडं घडणार नाही, सगळं नीट होईल. पोचले का बाबा? अहून नाही अजून. पोचायला हवं होतंय मला त्यांनी. नाही म्हणजे त्यांना मध्ये रस्त्यात कुठलं काम जरी असलं तरी ते करूनही येवाना पोचायला हवं होतं त्यांनी. हो ना, पण अजून तरी ऑफिसमध्ये नाही आलेत ते. अरे देवा, बाबांना चिठ्ठी तर सापडली नसेल? आणि सापडली असेल त्यांनी ही चिठ्ठी वाचली असेल तर? वृंदा नाही, बाबांनी चिडायला नको. मला तर काही सुचतच नाहीये, मला खूप टेन्शन आलंय. एक मिनिट वृंदा, तुम्ही खूप विचार करताय. हे बघा, असंही होऊ शकतं ना याच्यातलं काहीच घडलं नसेल. टेन्शन घेऊ नका तुम्ही. अहो टेन्शन घेऊ नको कसं काय, आता ते माझ्या हातात आहे का? मला तर काहीच कळत नाहीये, अजून कसे पोहोचले नाहीत बाबा, कुठे असतील? मैत्री म्हणजे एकच माणूस तरी गजबजलेलं गाव वाटत. हजारोंच्या गर्दीतही ते आपलं हक्काच नाव वाटत. किनारा गाठायची इच्छा सांगा कोणाला नसते, एकमेकांना जपणारी मैत्री कोणाला नको असते.